दोन महिन्यापासून चालू केलेलं आहे सर. तिचं जे पातळ आगत होते ते आता पा पोटी पडलेलं सारखं वाटतंय. आता हे दोघं गाईंना चालू केलेलं आहे. दुधाच्या फॅट मध्ये एस एन एफ डिग्री जी वाढलेली सर त्याच्यामध्ये बदल दिसला ना. आणि जे त्वचा जी अगोदर जे ना हाडकाडकं चमकत होते आता एकदम लसलसीत पण आलेलं आहे. बघा ना किती सुपर दिसते एकदम. गाय म्हणजे पाहिल्यानंतर आपण जसं एखाद्या फोटो मध्ये पाहतोय तसं पेंटिंग केल्यासारखं अशी गाय दिसते. ती एकदम सुंदर अशी गाय आहे. तिच्या अंगावरती चमक वगैरे चमक वगैरे किती शांत पण बघा ना. तेल जर टाकलं तर निथरून जाईल सर असं रोना खाली अंगावरून तेल टाकल्यावरती निथरेल अशा पद्धतीचे रोना खाली दिला. खूप सुंदर आहे. आणि आधी किती फॅट लागत होता आता किती लागतंय? अगोदर 3 फॅट लागत होते सर आता 5 पर्यंत जाते. 2 ने वाढली तुमची फॅट. आणि एस एन एफ वगैरे एस एन एफ पण समजा पहिले 7 लागत होत सर आता म्हणजे डिग्री म्हणजे असं एस एन एफ वाढलं का 8-8.5 पर्यंत जातो. आणि लिमिट फक्त त्याची 8 असते. 8 रेटने भाव भेटत वरती 5 काही भेटत नाही पण आता जास्ती भेटते. अगोदर पडत होत सर 32-33 रुपये पडत होत आता 40-42 रुपये पडत. म्हणजे 8-10 रुपये लिटर मागे तुमचा फायदा झाला. आणि दूध किती वाढलं? दूध 1 वाढलं सर एक गाईला. बर ते 40 रुपये. आणि हे किती लिटर दूध देते ती गाय? ते अगोदर 4 देत होती सर आता 5 देते. बर म्हणजे ते 1 प्रमाणे 10 रुपये प्रमाणे ते 50 रुपये आणि 40 रुपये 1 वाढलेले. ते म्हणजे 90 रुपये त्यांचे फक्त दुधाचे वाढलेले दिवसाला म्हणजे एका वेळेस. आणि 90 रुपयामधून समजा 30 रुपये खर्च काढून घ्या सर तुम्ही. बरोबर 60 रुपये प्रॉफिट मध्ये. तो खर्च तो तुमचा शेणामध्ये शेण तुमचं पौष्टिक होतंय कसदार होतंय ती गोष्ट वेगळीच आहे. म्हणजे हे दूध तुमचं 90 रुपये 100 रुपये होतं हा प्युअर बोनस आहे. आणि त्याच्यानंतर ते शेण जर तुम्ही शेतात वापरलं किती ताकदवान आहे त्याच्यामध्ये. आता तेच शेण आहे सर आता मग मका वगैरे त्यालाच टाकायचं म्हणजे पौष्टिक आहार भेटेल. बरोबर. टेस्ट मध्ये काय वेगळं पण वाटलं म्हणजे अगोदर जे वास येत होता सर ते वास कमी झाला. आता म्हणजे दुधाचा वास हा साय वगैरे पण चांगले येते तिथे. आता म्हणजे हे खाऊ जे पौष्टिक आहार जर दिला तर तेच आपल्याला फायदा भेटेल बा त्याच्याने. आणि तुमच्या गावडीची तंदुरुस्त आहे जिथे समजा ते 10-15 जर करणार असेल बा जास्ती वाढून भेटेल बा तुम्हाला. इमेल चार्जर खाऊ घातल्यानंतर जर समजा जे मिनरल वगैरे जे खाऊ घालत होते जिथे 15 व्हायचे तिथे 5-7 जावपे मध्येच तिचं गेम ओवर होऊन जाते. म्हणजे ते पौष्टिक आहार भेटत नाही तिला. आणि हे जर मिल्क चार्जर जर खाऊ जर घातलं ती दस्ट पुष्ट राहील. आणि पुढची जे जात आहे तिची म्हणजे जनपद जी ती वाढूनच राहील बा तिची घट होणार नाही त्याच्यामुळे. बरोबर आहे. चमक किती सुपर एकदम असं केस बघा तिची किती मुलायम आहे अंग वगैरे एकदम भारी झालंय. आणि आपण म्हणतो ना एक गोमाता परफेक्ट गाय जिला माता म्हणतो ना तर ती ही गाय तिच्या अंगाकडे तिच्याकडे पाहून असं वाटतंय की खरंच एक सुंदर गाय आहे. आणि तिला मिल्क चार्जर वैदिकचं मिल्क चार्जर दिल्यामुळे हा सगळा परिणाम दिसतो आपल्याला. बरोबर ना. तिच्या अंग म्हणजे असं पूर्ण शरीर जे एकदम तंदुरुस्त वाटतंय कुठंच अडचण नाही. पहिले दूध असं थोडं बेचव लागायचं म्हणजे पातळ राहायचं ते गुळचट लागत. अगोदर टेस्ट नव्हती त्या दुधाला आता टेस्ट मी चार दिलं टेस्ट पहिले कसं राहायचं जास्त दूध देणारी जी गाय राहते ना तिचं दूध थोडस एकदम बेचावं लागतं खायला. मग त्यात ते मिल्क चार्जर मुळे किती दूध देणारी गाय असली तरी तिचं दूध चांगलं लागतं खायला. बरोबर बरोबर बरोबर. जनावरांचं आरोग्य सुधारणारच आहे आणि ते दूध खाल्ल्याने आपलं सुद्धा आरोग्य सुधारणार आहे. हे लय महत्वाचं आहे. आणि आपल्यावरला पण आजार येणार नाही कोणते आणि आपले जनावर पण आजारी पडणार नाहीत. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टरचं कामच पडणार नाही आपल्याला विनाकारण दवाखाना भरायचं. आणि प्लस म्हणजे गावड्यांना जे समजा उलटून जाय म्हणजे टूप भरल्यानंतर जी गावडी राहत नाही गर्भधारणा काही काही गायींची गर्भधारणा जी राहते मग त्या अंगावर पडतं. समजा हे मिनरल वगैरे जे खाऊ घालता तर त्याच्याने काय होतं बरेचसे दिवस आहे ना 3 महिने म्हणजे टूप भरल्यानंतर 3 महिन्यानंतर चेक होतो
काही गावडी राहिलेली का नाही बा. बरोबर. त्याच्यानंतर मग त्या वाद्याला समजत का नाही झाले. तीन महिने तर खाली निघाली बा. तीन महिने अंगावर तिचे पडतं. म्हणजे तो भाकड काळ वाढतो. अकाउंट वाढतो म्हणजे त्याचा खर्च जो आहे तो वाढतं. आणि जे उत्पन्न येणार आहे दिवसाचं समजा ते पाच लिटर जे आणि एका टायमाचं पाच लिटर म्हणजे दिवसातून दहा लिटर होतं. मग तीन महिन्याचं जर हिसाब केला तर भरपूर शेतकऱ्याचं नुकसान होतो. तो रिझल्ट मिल चार वापरल्याने समजा ट्यूब वगैरे जर भरलं तर ती खाली जात नाही एकशे टक्के मिनरल खो घातल्यानंतर. म्हणजे ती जी कॅपॅसिटी जी स्ट्रॉंग क्षमता जी एकदम स्ट्रॉंग होऊन जाते त्याच्यामुळे ती खाली होत नाही. म्हणजे मजबूत होऊन जातो बा. आपलं नाव आणि पत्ता सांग. मुक्काम अखिल पटेल मुक्काम पोस्ट पान तालुका पाचोरा जिल्हा जळगाव. बर. आपण मिल चार्जरचा वापर केला आहे का? हो. बर. काय वाटतं सर तिच्यात कधीपासून चालू केलं मिल चार्जर? हे दोन महिन्यापासून चालू केलेलं आहे सर. तिचं जे पातळ आगत होते ते आता पा पोटी पडलेलं सारखे वाटते आता. बर. हे दोघं गायींना चालू केलेलं आहे. बर. या दोघं गायींना तुम्ही मिल चार्जरचा वापर चालू केलेला आहे? हो. बर. दोन महिन्यापासून. हो. किती ग्राम देत आहे तुम्ही त्यांना? पन्नास पन्नास ग्राम एका टायमाला पन्नास ग्राम देतो. सकाळ पन्नास ग्राम संध्याकाळी पन्नास ग्राम. बर. चालू केल्यापासून तुम्हाला किती वेळ दिवशी शेण घट्ट झालं दिसलं? तिसऱ्या चौथ्या दिवशी पासून घट्ट दिसलं. बर. आधी पूर्णपणे कसं येत होत? पातळ येत होत सर. बर. आता ते कसं झालंय? घट्ट झालेलं. बर. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा बदल काय जाणवला? दुधाचे फॅट मध्ये एस एन एफ डिग्री जी वाढलेली सर त्याच्यामध्ये बदल दिसला. आणि जे त्वचा जी अगोदर जे ना हाडकाडक चमकत होते आता एकदम लसलसीत पण आलेलं आहे. बघा ना किती सुपर दिसते एकदम गाय. म्हणजे पाहिल्यानंतर आपण जसं एखाद्या फोटो मध्ये पाहतोय तसं पेंटिंग केल्यासारखं अशी गाय दिसते. ती एकदम सुंदर अशी गाय आहे. तिच्या अंगावरती चमक वगैरे चमक वगैरे किती शांत. पण बघा ना तेल जर टाकलं तर निथरून जाईल सर असं रोना खाली. अंगावरून तेल टाकल्यावरती निथरेल असं पद्धतीची रोना खाली तिला. खूप सुंदर आहे. आणि आधी किती फॅट लागत होता आता किती लागते? अगोदर तीनची फॅट लागत होती सर आता पाच पर्यंत जाते. दोन डिग्रीने वाढली तुमची फॅट. आणि एस एन एफ वगैरे? एस एन एफ पण समजा पहिले सात लागत होत सर आता म्हणजे डिग्री म्हणजे असं एस एन एफ वाढलं का आठ साडेआठ पर्यंत जातो. आणि लिमिट फक्त त्याची आठचीच असते. आठच्याच रेटने भाव भेटत. वरती पाच पॉईंटच काही भेटत नाही पण आता जास्ती भेटते. म्हणजे पूर्वी काय रेट पडत होत तुम्हाला दुधाला आता किती पडतोय? अगोदर पडत होत सर बत्तीस तेहतीस रुपये पडत होत. आता चाळीस बेचाळीस रुपये पडतोय. म्हणजे आठ ते दहा रुपये दहा रुपये लिटर मागे तुमचा फायदा झाला. आणि दूध किती वाढलं? दूध एक लिटर वाढलं सर एक गाईला. बर. ते चाळीस रुपये. आणि हे किती लिटर दूध देते ती गाय? अगोदर चार लिटर देते ती सर आता पाच लिटर देते. बर. म्हणजे ते एक एक लिटर प्रमाणे दहा रुपये प्रमाणे ते पन्नास रुपये आणि चाळीस रुपये एका लिटर वाढलेले ते म्हणजे नव्वद रुपये त्यांचे फक्त दुधाचे वाढलेले दिवसाला. म्हणजे एका वेळेस एका वेळेस. आणि नव्वद रुपयामधन समजा तीस रुपये खर्च काढून घ्या सर तुम्ही. बरोबर. साठ रुपये प्रॉफिट मध्ये. तो खर्च तो तुमचा शेणामध्ये महसूल होतो. शेण तुमचं पौष्टिक होतंय कसदार होतंय ती गोष्ट वेगळीच आहे. म्हणजे हे दूध तुमचं नव्वद रुपये शंभर रुपये होतं हा प्युअर बोनस आहे. आणि त्याच्यानंतर ते शेण जर तुम्ही शेतात वापरलं किती ताकदवान आहे ते त्याच्यामध्ये. आता तेच शेण आहे सर आता मग मक्का वगैरे त्यालाच टाकायचं म्हणजे पौष्टिक आहार भेटेल बा. बरोबर. जसं आपण राहतो बा कृषामृत समजूनच टाकून घ्यायचं बा मक्यासाठी. भविष्यामध्ये तेच होणार आपल्या घरचाच खताचा कारखाना. मिल चार्जर खाऊगाला घरचा खताचा कारखाना. आणि दूध पूर्वी खात होती की नाही तुम्ही? म्हणजे मिल्क चार्जर वापरण्याच्या अगोदर नाही खात नव्हतं सर. पण त्याच्या वापरण्यानंतर खाल्लं? हो खातं. टेस्ट मध्ये काय वेगळं पण वाटलं? म्हणजे अगोदर जे वास येत होता सर ते वास कमी झाला आता. म्हणजे दुधाचा वास हा साय वगैरे पण चांगले येते त्याचे आता. ओके. म्हणजे याचं काय कारण आहे तुम्हाला? तुम्ही आता समजा पाच दिवसाचं तुम्ही ट्रेनिंग केलं. हो. त्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलं? बरंच काही शिकायला भेटलं सर ट्रेनिंग. मिल चार्जर बद्दल काय शिकायला? चार्जर म्हणजे एक खाऊ जे पौष्टिक आहार जर दिला तर तेच आपल्याला फायदा भेटेल बा त्याच्याने. आणि तुमचं गावडीची तंदुरुस्त आहे जिथं समजा ते दहा जावपे पंधरा जावपे जर करणार असेल बा हे
विथ हा विथ त्या जास्ती वाढून भेटेल बा तुम्हाला इमेल चार्जर खाऊ घातल्यानंतर. जर समजा जे मिनरल वगैरे जे खाऊ घालत होते जिथे 15 जावपे व्हायचे तिथे 5-7 जावपे मध्येच तिचं गेम ओरून जाते. बरोबर. म्हणजे ते पौष्टिक आहार भेटत नाही तिला आला. आणि हे जर मिल्क चार्जर जर खाऊ जर घातलं ती दष्टपुष्ट राहील. आणि पुढची जे जात आहे तिची म्हणजे जनपद जी आहे ती वाढूनच राहील बा. तिची घट होणार नाही त्याच्यामुळे. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये समजा तुम्ही जर बघितलं तर गाईच्या तब्येतीमध्ये बी तुम्हाला फरक जाणवला असेल है की नाही. तब्येतीमध्ये फरक जाणवला असेल. ट्रेनिंग मध्ये 5 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये राम सरांपासून भरपूर काही शिकलो आम्ही. स्टॉपने पण चांगलं सहकार्य स्टॉप आधीच म्हणजे खूप छान आहे स्टॉप. आणि बऱ्याच जणांनी तिकडे मयूर सरांनी झालं सरांनी खूप सहकार्य केलं तिकडे. तुम्हाला 5 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये 5 दिवस आणि व्हिजिट पण दिलो. व्हिजिट मध्ये पण बरंच मार्गदर्शन भेटलं आम्हाला. म्हणजे ज्या वेळेस एका व्यक्तीने समजा पूर्णपणे रासायनिक वापरलेलं होतं आणि नंतर मग त्याने 100% वैदिक केलेलं होतं प्लॅन मध्ये. आज ते दाडिंबाचा बाग बघितला आम्ही तर तो अक्षरशः म्हणजे एक बाप आणि एक मुलगा होता त्या बापाने सांगितलं का जेसीबी लावून काढून टाकावा हा बगीचा काहीच कामाचा राहिला नाही. मग त्याच्यानंतर त्या मुलाने म्हणजे 100% वैदिकचं जे म्हणजे वैदिक घेतलं त्याने भेसळ जे भेसळ पदार्थ ते टाकलं आपलं वैदिकचं आणि भेसळ डोस आणि चांगलं पद्धतीने तिथे पाहायला मिळालं. म्हणजे जे उपटायचं पारी होती ते बगीचा बघितल्यानंतर असं वाटत होतं नाही झालं कुछ दम आहे बाद दम लागतंय ना. मग ते व्हिजिट नंतर ते अनुभवलं का नाही जे समजा उपट्याच्या पाडी आलेलो ते हिरवगार झालेलं होतं रानत्यांचं आलं आणि चांगलं उत्पन्न त्या बगीच्यावर पाहायला मिळालं. आणि दुसरे व्हिजिट कडे पाहिलं आपण त्याने म्हणजे एक म्हणजे त्याच्याजवळ पैसे नव्हते मग त्याने काय केलं का एकच डोस दिला त्याच्यानंतर मग त्याने रासायनिक वापरलेलं होतं. मग त्याचा जो बाग जो आहे त्याची सेटिंग बिघडून गेलेली होती पूर्णशा. म्हणजे त्याने म्हणजे पूर्णपणे भरोसा जर ठेवलेला असतं वैद्यक वरती किंवा दुसऱ्याकडनं पैशाचा बंदोबस्त जर केला असतं तेच वापरलं असतं तर त्याला 100% यश आलेलं असतं तिथे पाहायला भेटलो होतं तिथे. बरोबर बरोबर. गोमातेच्या अंगावरती बघा सर चमक किती सुपर एकदम असं केस बघा तिची किती मुलायम आहे अंग वगैरे एकदम भारी झालंय. आणि आपण म्हणतो ना एक गोमाता परफेक्ट गाय जिला माता म्हणतो ना तर ती ही गाय तिच्या अंगाकडे तिच्याकडे पाहून असं वाटतंय की खरंच एक सुंदर गाय आहे. आणि तिला मिल्क चार्जर वैदिकचं मिल्क चार्जर दिल्यामुळे हा सगळा परिणाम दिसतो आपल्याला. बरोबर. तिच्या अंग म्हणजे असं पूर्ण शरीर जे एकदम तंदुरुस्त वाटतंय कुठंच अडचण नाही. आणि मिल्क चार्जरचा उद्देश म्हणजे आमचे मित्र गुलूभाई यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं त्यांच्या सहकार्याने आम्ही SCT ग्रुपला जॉईन झालं आणि मिल्क चार्जर वापरण्याची संधी भेटली त्यांच्या थ्रू. सर आपला अनुभव सांगा. तुम्ही पण वापरताय ना? केव्हापासून? आम्ही म्हणजे मागचे पहिले दिवाळी नंतर वापरलो होतो आम्ही. मग एका गायीवर ट्राय केलं पहिले तिचे रिझल्ट मिळाले आम्हाला. शेण पण पात्र होत ते घट झालं. दूध पण वाढलं आणि दुधाला चकाई आली. फॅट एसने वाढलं आणि गाय पण तंदुरुस्त झाली. गाय गाय तंदुरुस्त झालीच म्हणाले पण तुम्ही दुधाचा काहीतरी अनुभव सांगत होते. दूध वाढलं दूध पांढरं शुभ्र झालं पांढरं होतं थोडं पांढरं दिसायला लागले एकदम. साय पण चांगली यायला लागली दुधाला. ओके. आणि त्याचा तुम्ही समजा घरी टेस्ट वगैरे केली का? हो. पहिले दूध असं थोडं बेचव लागायचं म्हणजे पातळ राहायचं ते गुळचट लागत. अगोदर टेस्ट नव्हते त्या दुधाला. आता टेस्ट मी चार दिले टेस्ट मध्ये. पहिले कसं राहायचं जास्त दूध देणारी जी गाय राहते ना तिचं दूध थोडासा एकदम बेचव लागतं खायला. मग त्यात ते मिल्क चार्जर मुळे किती दूध देणारी गाय असली तरी तिचं दूध चांगलं लागतं खायला. बरोबर बरोबर. म्हणजे हा जो अनुभव आहे हा भरपूर साऱ्या लोकांना आलेला तुम्हाला बी आलेला आहे. ओके. अजून मिल्क चार्जर बद्दल काय सांगू इच्छिता? आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही मिल्क चार्जर बद्दल काय सांगाल? अवश्य वापरायला पाहिजे सगळ्यांनी फायद्याचं आहे. आणि आपण म्हणजे जनावरांचं आरोग्य सुधारणारच आहे आणि ते दूध खाल्ल्याने आपलं सुद्धा आरोग्य सुधारणार आहे. हे लय महत्वाचं आहे. आणि आपल्यावरला पण आजार येणार नाही कोणते आणि आपले जनावर पण आजारी पडणार नाहीत. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टरचं कामच पडणार नाही आपल्याला विनाकारण दवाखाना भरायचं. आणि प्लस म्हणजे गावड्यांना जे समजा उलटून जायने म्हणजे ट्यूब भरल्यानंतर जी गावडी राहत नाही गर्भधारणा हे काही काही गायींची गर्भधारणा जी राहते मग त्या अंगावर पडतं. समजा हे मिनरल वगैरे जे खाऊ घालता तर त्याच्याने काय होतं बरेचसे दिवस आहे ना 3 महिने म्हणजे ट्यूब भरल्यानंतर 3 महिन्यानंतर चेक होतो
काही गावडी राहिलेली का नाही बा. बरोबर. त्याच्यानंतर मग त्या वाद्याला समजत का नाही झाले. तीन महिने खाली निघाली बा, तीन महिने अंगावर तिचे पडतं. म्हणजे भाकड काळ वाढतो, अकाउंट वाढतो, म्हणजे त्याचा खर्च जो आहे तो वाढतं. आणि जे उत्पन्न येणार आहे दिवसाचं, समजा ते पाच लिटर जे आणि एका टायमाचं पाच लिटर म्हणजे दिवसातून दहा लिटर होतो. मग तीन महिन्याचं जर हिसाब केला तर भरपूर शेतकऱ्याचं नुकसान होतो. तो रिझल्ट मिल चार वापरल्याने समजा ट्यूब वगैरे जर भरलं तर ती खाली जात नाही 100%. मिनरल खाऊ घातल्यानंतर म्हणजे तिची कॅपॅसिटी जी स्ट्रॉंग क्षमता जी एकदम स्ट्रॉंग होऊन जाते. त्याच्यामुळे ती खाली होत नाही, म्हणजे भाकड काळ तिचा मजबूत होऊन जातो, कमीच होऊन जातो डायरेक्ट असं. म्हणजे तो बी तुम्हाला फायदा आहे. ओके, अजून तुम्ही काय सांगू शकता समजा आजूबाजूचे जे समजा पाचोरा तालुक्यातले किंवा जळगाव जिल्ह्यातले जे शेतकरी? आता आमच्या गावामधनं तर भरपूर रिझल्ट भेटेल. आता मी डीलरशिप घेतलेली तर शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शनच सांगणार आहे आणि सेवा मी चांगल्या पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचेल. ओके, समजा काही शेतकऱ्यांना जर तुमच्याशी समजा जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही नंबर सांगाल का? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88-82-14-77. 88-82-14-77. ओके, अखिल दिलीप पटेल. अखिल दिलीप पटेल, मुक्काम पोस्ट पाहन, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. ओके.